फोटो पैशांना मदत केल्याबद्दल हा त्याला एक रूप मिळालं वापस घ्या. चला दुसऱ्या बोलवा. ए मला ते प्रेस नोट टाकायला दुसऱ्या ग्रुपवर टाकायची. ये घर पे रिया था मेरे साथ में रिये थे दोनों जन. मैं अभी फिर नाश्ता लेके इन लोगों को देखे फिर मैं गया काम पे. 7:30 बजे निकल गया घर पे से. फिर काम पे गया था 8 बजे पहुंचा. फिर उधर से आने के लिए कल लेट हो गया था. 5:30 बजे आया घर पे. आया तो बच्चा नहीं था. फिर नहीं था तो फिर पुलिस चौकी आया था. फिर मैं कम्प्लेंट किया पुलिस चौकी में कम्प्लेंट किया था. फिर सामने इन लोग ने उनके दिया बच्चे का. फिर फोटो वीटो दिया इन लोग इतना ढूंढने थे उसको. आज भर ढूंढ के अभी वो बच्चे ने दूसरे का पास दूसरे ने लेकर गए थे उसको. फिर वापस इन लोग ने उतना दूर से ढूंढ के उसको लेकर आया. काम की वजह से आपको बच्चे लोग को वक्त देने मिलता नहीं है क्या? ऐसा कुछ है? ऐसा कुछ नहीं साहब. मैं जल्दी आता कल लेट हो गया काम के लिए. कल अब तो बोले ना उनके बारे में नहीं बोलने का करके उनका से कल लेट हो गया था 5:30 बजे. ऐसा नहीं बच्चे तो मेरे साथ में रहता. मैं काम से जल्दी आता 2 बजे आ जाता. काम पे जाता तो लोग मेरे साथ में रहते. कल ही ऐसा हो गया. नहीं तो कभी नहीं ऐसा होता था. पुलिस की वजह से बच्चा मिल गया? हाँ पुलिस का जिससे मिला ना बच्चा उन्होंने ढूंढा था ना अभी इतना. तो काल दुपारी जान्हवी वाघमारे जी आहे तिला ही मुलगी 3 वर्षाची आराधना ही खेळताना दिसून आली. तिच्या पायात चप्पल नव्हती. ती थोडीशी तिला भुकेलेली होती त्यामुळे हिला दया आली. तिने तिला वडापाव घेऊन दिला चप्पल घेऊन दिली. तेव्हा ह्या मुलीला लळा लागला तिचा आणि मुलगी तिला काही सोडत नव्हती जान्हवी वाघमारेला असं आरोपीचं म्हणणं आहे. मग हे दोन्ही दाम्पत्यानं त्या मुलीला लोकलनी कर्जतला घेऊन गेले. तिथून आपल्या गावी घेऊन या दाम्पत्याला सुद्धा 5 वर्ष झाली लग्न होऊन मूलबाळ नाहीये. त्यामुळे कदाचित दाम्पत्याला सुद्धा मुलीची दया आली असावी आणि मुलीलाही लळा लागल्यामुळे ती त्यांच्यासोबत गेली असावी. असं जरी असलं तरी पालकाच्या संमतीशिवाय कुठल्याही मुलाला कोणालाही आपल्यासोबत नेता येणार नाही. हे कृत्य चुकीचंच आहे.